सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती। कवठे महांकाळच्या आठवडा बाजारामध्ये कारवाईच्या भीतीने मास्कचा वापर। कवठे महांकाळ, संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे। त्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत। येथील पोलीस प्रशासन, नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे आज आठवडा बाजारामध्ये याचा परिणाम दिसून आला। बहुतेक लोकांनी आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व दंडापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे पसंत केले। तरीही अनेक लोक तुम्ही कितीही कारवाई करा आम्ही सुधारणार नाही याप्रमाणे विनामास्क फिरत होते। आज बाजारा दिवशीही नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष मोरे, नरेश वाघमारे, झाकीर सावणूरकर, अभिजित पाटील, गणेश पावसकर यांनी आज दंडाची मोहीम राबवली। सीके मराठी न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ। लक्षात घेऊन तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी विनामास्क फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही दंडाची कारवाई सुरू केली आहे। आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई झालेल्या आहेत। आम्ही यापुढेही जास्त मोठ्या प्रमाणात दंडाच्या कारवाया करणार आहोत। जे लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत आणि मास्क नाही किंवा गर्दी करत आहेत, इतर ठिकाणी कुठं मंदिर असेल किंवा लग्न कार्यालय असेल अशा ठिकाणची जी गर्दी आहे त्यांच्यावर पण आम्ही पाळत ठेवून आहोत। आणि असं कुठं आढळलं तर आम्ही जिथं सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला जात पालन केलं जात नाही, सॅनिटायझरचा वापर केला जात नाही किंवा मास्कचा वापर केला जात नाही अशा बाबतीत आम्ही दंडात्मक कारवाया करणार आहोत।